सर इसी कॉन्वर्जेशन को थोड़ा आगे बढ़ाते हैं. आपने आपने कहा कि आप टेनिस बॉल से खेलते थे आपके भाई के साथ, पर आप जहां बड़े हुए साहित्य सवास, इट हैज अ वेरी यूनिक स्ट्रक्चर इन द वे द बिल्डिंग्स आर बिल्ट. वेरी मच लाइक दिस, द सोफाज बोथ साइड्स, सामने सिर्फ कैमरा नहीं होते थे, वहां पे हमारा मेन गेट हुआ करता था. तो सर ये जो स्ट्रक्चर था, ये जो स्ट्रक्चर ऑफ द साहित्य सवास, हाउ डिड इट हेल्प यू और डिड इट हेल्प यू इन योर big cricket that you played? See, we, like I said, we would want to play with our, you know, seniors. So, mauka jyada nahi milta tha, but slowly, slowly with time, we became a part of their team also. And we started playing proper matches in that. Magar do building ke beech mein jo jagah thi, hamara pitch tha wahan pe, which was about 15-20 yards ki width thi uski, kyunki dono taraf buildings the aur samne main gate. Wherever you hit the ball, you had to run and score those runs. But agar samne marte ho to gate ke bahar agar ball jata hai to boundary milti thi aur seedha upar se gaya to chhakka milta tha wahan. To wo 6 run ki to baat wahan pe pahunchne ke liye kafi samay laga. Wahan pahunchne ke liye bahut sare विंडो पेन्स जो थे वो टूटे भी. आई स्टिल रिमेंबर अ फनी इंसिडेंट कि ना, जब भी कांच टूटती थी तो किसी को नहीं पता लगता कि बैट्समैन कौन है, क्योंकि बैट्समैन पहले बैट नीचे रख देता था तो सभी फील्डर बन जाते थे. एंड एज अ ग्रुप अगर कोई डांटना चाह रहा है व्हाटएवर, तो एज अ ग्रुप वी वुड यू नो वो फेस द ब्रांड. मगर एक यूनिटी थी, वो अंडरस्टैंडिंग था कि कोई बोलेगा नहीं, मुंह नहीं खोलेगा कि बैट्समैन कौन था. फिर भी कंप्लेंट्स गए घर में. बट देन एज द टाइम वेंट बाय, बहुत सारे चेंजेस हुए. और मुझे अगर मैं कहना चाहूँ कि माजा जो फेवरेट शॉट है मराठीत, मी म्हणेन की जो स्ट्रेट ड्राइव बोलर्स बैक जातो तो माझा फेवरेट शॉट, त्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात साहित्य सहवासमध्ये झाली. टेनिस बॉल खेळताना, कारण सरळ फील्डर नसायचा आणि मला ज्यावेळेला शिवाजी पार्कात गेलो आचरेकर सरांबरोबर प्रॅक्टिस करायला लागलो, त्यावेळेलाही आचरेकर सर मला तेच सांगायचे की ना, फुल फेस दाखव बॅटचा, दॅट इज द सेफेस्ट वे टू प्ले अ बॉल. आणि एक तर फील्डर नसतो समोर कोणी, सगळे फील्डर्स बाकीकडे लावतात, समोर कोण नसतो. तू जर काय फुल फेस दाखवशील तर तुला रन्स मिळत जातील. अँड दॅट इज एक्झॅक्टली वॉट आय डेड इन साहित्य सहवास, कोइन्सिडेंटली, बिकॉज दॅट वॉज द ऑप्शन वेअर इट वॉज द फास्टेस्ट वे ऑफ स्कोरिंग रन्स. सो और एक हमने रूल बनाया हुआ था कि खिड़की की कांच टूटती थी तो हमने एक रूल बनाया था कि अगर फर्स्ट फ्लोर के ऊपर बॉल लगता है तो द बैटर इज आउट. तो उसमें नीचे से खेलने की आदत हुई. मगर कभी कभी ऐसा होता है कि ना, चार रन से पेट नहीं भरता है, 6 रन चाहिए. तो देन वी स्टार्टेड हिटिंग द बॉल एंड इवेंचुअली यू नो वी काइंड ऑफ मास्टर्ड हाउ टू हिट इन बिटवीन दोज टू बिल्डिंग्स. एंड दैट कंटिन्यूड यू नो, कहीं ना कहीं तो मैं कहूँगा कि इंटरनेशनल क्रिकेट में मैं स्ट्रेट ड्राइव मारता था और मेरा वो फेवरेट शॉट था. तो उसकी शुरुआत हुई साहित्य सहवास से, टेनिस बॉल के साथ. Absolutely. Ashish sir, you wanted to add something? I just wanted to ask, actually, Sachin ji, मी जे विचारणार होतो ते तुम्ही उत्तर दिलं की तुमचा स्ट्रेट ड्राईव्ह हा वर्ल्ड क्लास आहे. सर त्याचं ओरिजिन ह्या गल्लीतून झालं हे तुम्ही आता स्वतः म्हणालात. अँड यू ऑल्सो ॲडेड दॅट की ॲक्च्युअल फ्रुटफुल पुल किंवा हवेत मारणं याला महत्त्व नाही, तर तुम्ही ड्राईव्हना ऑटोमॅटिकली टेनिस बॉलमध्ये शिकत गेलात. माझा छोटा क्वेश्चन फनी आहे, तुम्ही काचा तोडल्या असतील आणि काचा तोडल्यानंतर बॅट टाकली असेल, बॅट टाकून पळालाही असाल, पण ज्या वेळेला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये किंवा इंडियासाठी खेळायला गेल्यावर काचा तुटलेल्या कोणी अंकलने तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन केलं आहे का? बऱ्याच जणांनंतर येऊन केलं, कारण आधी ज्यावेळेला मी क्रिकेट सुरुवात केली खेळायला, आम्ही साहित्य सहवासमध्ये राहत असल्यामुळे सगळे तिकडे स्कॉलर्स, सगळे साहित्यिक, मोठमोठी पुस्तकं लिहिली होती आणि मोठमोठी नावं तिकडे कॉलनीत. माझे बाबाही प्रोफेसर होते आणि तेही कविता लिहायचे.
तर बाबांना अनेक जण विचारायचे की सचिन काय करतोय, तर बाबा म्हणायचे की क्रिकेट खेळतोय. तर हां क्रिकेट खेळतोय माहिती आहे, पण अदरवाईज काय करतोय? तर त्यावेळेला मी म्हणेन की ना, बाबांचा आणि आईचा भरपूर मोठा हात होता ह्याच्यात, की मला फ्रीडम देणं त्यावेळेला. आणि हे मी 80s ची गोष्ट करतोय, पॉसिबली इवन लेट 70s ची गोष्ट करतोय, कारण त्यावेळेला आपल्या ह्या लीग्स आणि हा सगळा प्रकार नव्हता. त्यावेळेला अंडरस्टँड करणं की आपल्या मुलाची आवड काय आहे, किंवा त्याचं त्यावेळेला तर म्हणजे इवन काही टॅलेंट होतं आणि काय नोबडी न्यू. जोपर्यंत माझ्या भावाने तो स्पार्क बघितला, तोपर्यंत हे डिस्कशन पण झालं नव्हतं की मी क्रिकेट खेळणार आणि क्रिकेट हे माझं करिअर बनवणार. पण ज्यावेळेला त्या डिरेक्शनला माझं आयुष्य जायला लागलं, त्यावेळेला मला घरनं 100% सपोर्ट मिळाला. आणि कुठेही रन करण्यासाठी प्रेशर असं आई वडिलाने टाकलं नाही, किंवा माझ्या भावाने बहिणीने कोणीही टाकलं नाही. दोघेही मला ऑलवेज, दोन्ही भाऊ माझे ऑलवेज सपोर्ट करायचे, बहीण पण तेच म्हणायची. इनफॅक्ट बहिणीने मला पहिली बॅट पण घेऊन दिली होती मला आयुष्यातली. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मी बघतो, त्यावेळेला मला ती, मी म्हणतो की ना, ती एक जर्नी माझ्यासाठी एक अनबिलिवेबल होती. काचाही तुटल्या आणि नंतर त्या माणसांनी मला येऊन कॉंग्रॅच्युलेट पण केलं आहे, मला आशीर्वाद पण दिले. ते भरपूर वयाने मोठे होते आणि त्याने मला नंतर एक मीठ, चांगली मिठी देऊन पण एक आशीर्वाद दिलेला आहे. पण कुठे ना कुठेतरी नाही नाही नाही, ते म्हणजे ती भेट एकदाच देऊ शकतो, परत परत देऊ नाही शकत ती काच तोडणं. पण ते अनेक वेळा घडत गेलं आमच्या आयुष्यात, कुठे ना कुठे त्याच्यात पण मजा होती.